नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पहिला या दिवशी आलेली आहे नागपंचमी श्रावण शुक्रवारी नागपंचमी असल्यामुळे अतिशय चांगल्या शुभ मुहूर्तावर आलेली आहे कारण श्रावणातल्या शुक्रवारी आपण आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी तसेच सुख समृद्धीसाठी काय काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे शुक्रवारचं महत्व तर आहेच पण नागाला शिवशंकरांच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळख पण मानली जाते श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी असा योग जुळून आल्यामुळे नागपंचमीचे सुद्धा महत्व वा आणखीनच वाढले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण शुक्रवार व नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे पूजा कशी करावी या दिवशी कोणती कामे करावीत आणि स्त्रियांनी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत तसेच आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्य आणि प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी काय करावे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमी असते या दिवशी नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर या वर्षी श्रावण शुक्रवार असल्यामुळे जीवती बरोबरच नागाचेही पूजन केले जाणार आहे तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी अनेक स्त्रिया मुली आपल्या भावासाठी उपवास करतात या दिवशी नागाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होतात तसेच कुंडलीतील अनेक दोष दूर होऊन आपल्या कुटुंबाचे सापांपासून संरक्षण होते तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्मे आटोपून घ्यावीत आणि या दिवशी शक्यतो नवीन साडी आणि दागिने घालावेत यामागे सुद्धा काही काही कथा आहेत त्यामुळे स्त्रियांनी या नागपंचमीच्या दिवशी शक्य असेल तेवढा साज करावा त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण नागपंचमीची पूजा करायची आहे अनेक जण आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो तर त्याच दिवशी आपल्या घरामध्ये नाग नरसोबाचा कागद चिटकावून त्याची पूजा करतात आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्या गावामध्ये कुठेतरी नागाची मातीची मूर्ती बनवलेली असते तर तिथे अनेक स्त्रिया पूजा करण्यासाठी जातात किंवा वारूळाला जातात तुमच्या गावामध्ये आसपास कुठे वारुळ असेल तर त्या वारुळाला जाऊन तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते असे म्हणतात आणि जरी तुमच्या गावात वारुळ नसेल तर तुम्ही घरीच असा नागनरसोबाचा किंवा नागोबाचा कागद चिटकावून त्याची पूजा करू शकता बऱ्याच ठिकाणी ही आदल्या दिवशी जेव्हा उपवास असतो तेव्हा पूजा केली जाते आणि जरी आदल्या दिवशी पूजा केली असेल तरी तो कागद लगेच काढून टाकू नका नागपंचमीच्या दिवशी सुद्धा तो तसाच राहू द्या आणि त्यावरती जे नागाचं चित्र आहे त्याची सुद्धा या दिवशी पूजा करा आणि विशेष करून या दिवशी नागपंचमी आहे म्हणून आपण नागाची तर पूजा करणारच आहोत पण त्याचबरोबर या दिवशी श्रावण शुक्रवार आहे त्यामुळे आपण जीवतीची सुद्धा पूजा करणार आहोत समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला ज्या दोन स्त्रिया आपल्या बाळाला मांडीवरती घेऊन बसलेल्या आहेत तर त्या जीवती आहेत जरा जीवंतिका याचाच अपभ्रंश होऊन जीवत्या हा शब्द झालेला आहे आणि याची पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते तर योगायोगाने नागपंचमीच्याच दिवशी शुक्रवार असल्यामुळे तुम्हाला या जीवती मातेची ही पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून फुले वाहून शक्यतो या दिवशी वस्त्रमाळ आघाडा दुर्वा याची माळ आपल्याला या फोटोला घालायची आहे नागदेवते बरोबरच जिवतीचेही पूजन आपल्याला याच दिवशी करायचे आहे आणि विशेष करून या दिवशी आपल्या घरातील जे काही मुले बाळे असतील त्यांना औक्षण करायचं असतं आपल्या मुलाबाळांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभू देत यासाठी या दिवशी मुलांना औक्षण केलं जातं तर या दिवशी काही जण पूर्णाच्या दिव्यांनी किंवा कणकेच्या दिव्यांनी सुद्धा मुलाबाळांना औक्षण करतात कारण काही जण दर शुक्रवारी जिवती मातेची पूजा केल्यावरती त्यांना पूर्णाचा नैवेद्य दाखवतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूर्णाचे दिवे त्या पूर्णातूनच नक्की बनवा नसेल तर तुम्ही दोन कणकेचे दिवे बनवून सुद्धा मुलाबाळांना औक्षण करू शकता आणि तेही जमत नसेल तर काहीही हरकत नसते घरातील नेहमीच्या वापरातील दिव्यांनीसुद्धा आधी देवाला औक्षण करून घ्यावे आणि नंतर मग आपल्या मुलाबाळांना औक्षण करावे हे औक्षण उदंड आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी केले जाते त्यामुळे आपण या नागपंचमीच्या दिवशी नागदेवते बरोबरच पूजन आणि त्याचबरोबर मुलाबाळांचे औक्षण सुद्धा करायचे आहे तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत शेतामध्ये उकरत नाहीत खणत नाहीत शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण करतो त्यामुळे नागपंचमीला शेतकरी सुद्धा शेतात नागाची पूजा करतो या दिवशी नववधू माहेरी येतात झिम्मा फुगड्या खेळतात झाडाला झोके घेतात अशा सर्व गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही पालन काही नियमांचं आपल्याला करावं लागतं किंवा ज्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या आवर्जून केल्या जात नाहीत तर या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये त्याबरोबर टोकदार वस्तूंचा वापर करू नये असे नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेले आहे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम तुम्ही अवश्य पाळा कारण या दिवशी आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये ह्याच हा मागचा उद्देश असतो दररोज आपण ही सगळी कामे करू शकतो मात्र नागपंचमीच्या दिवशी ही कामे करण्यासाठी वर्ज सांगितलेली आहेत त्यामुळे या कामांबरोबरच या दिवशी वृक्षतोड करणे सुई धागा वापरणे शिवणकाम करणे हे सुद्धा वर्ज करायला सांगितलेले आहे या दिवशी अशी काही कामं करणं अशुभ मानलं जातं त्यातल्या त्यात आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी झाली किंवा नागाला कुठलाही प्रकारचा धोका पोहोचला तर त्याचे पाप आपल्याला लागू शकते त्यामुळे या दिवशी जे काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन अवश्य करा त्यामुळेच या दिवशी विशेष करून नागदेवतेला पुरणपोळी वगैरे न दाखवता पुरणाची दिंड अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी नागाला विशेष करून दूध लाया फुटाणे त्याबरोबरच पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य असतो किंवा मग काही स्त्रिया या सणाला घवाची खीर चण्याची डाळ उकडीची पुरणाची दिंड हळदीच्या पानातल्या पातोळ्या उकडीचे मोदक कानवले अशा प्रकारचे पदार्थ बनवून ते खाल्ले जातात अशा प्रकारे नागपंचमीचा सण साजरा करतात श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोके खेळण्याची प्रथा सुरू केली नागराजाने सत्तेश्वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात त्यामागचा उद्देशसुद्धा हा असतो जसा झोकावर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका जसा खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःख खाली जाऊ देत असा हा भाव ठेवून स्त्रिया नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी झाडाला झोके घेतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नागपंचमीचा सण अगदी आनंदाने साजरा करा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद